जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। खानदेश कन्या तथा अमरावती येथील सप्तशृंगी मेडिकलच्या संचालिका सौ भारती मनीष मोहकर यांना फार्मसी क्षेत्रातील या वर्षाचा सर्वोच्च फार्मारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे। भारती मोहकर या स्वर्गीय के एम बावीसकर यांच्या कन्या असून जामनेर नगर परिषदेचे गटनेते महेंद्र बावीसकर यांच्या भगिनी आहेत। भारती मोहकर यांनी फार्मसी क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांना दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। जाणून घेऊया भारतीताई यांच्याकडूनच त्यांच्या फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यांचा आलेख। फार्मसी क्षेत्रातील सर्वोच्च असणारा 2017 फार्मारत्न अवॉर्ड हा अमरावती जिल्ह्यातील सौ भारती मोहकर यांना दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला। तर अभिमानाची बाब म्हटली म्हणजेच भारती मोहकर ह्या खानदेशी कन्या असून जामनेर तालुक्यातील के एम बावीसकर यांची कन्या तर नगर परिषदेचे गटनेते महेंद्र बावीसकर यांची बहीण तर आज या आपल्या जेबीएन महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओला उपस्थित आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या या यशाबद्दल। तर तुम्ही फार्मसी क्षेत्र म्हटलं म्हणजे तुमचं हे मेडिकल क्षेत्र, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये प्रवेश कशा प्रकारे केला? लहानपणीच एकदा असं वाटलं होतं मेडिकल समोरून जात असताना। पूर्वी जामनेरमध्ये एवढे मेडिकल नव्हते। आई वडिलांच्या सोबत जेव्हा मी गेली तर मेडिकल बघितलं होतं मी, मला असं वाटायचं मी पण मेडिकल टाकावं, लोकांची जनसेवा करावी। पण नंतर भाऊ इंजिनिअरिंग साईडला गेला, त्यानंतर मलाही मग कुठेतरी वाटायला लागले आपण इंजिनियर व्हावं। मग त्या ओघात मी डिप्लोमा पॉलिटेक्निक केलं, त्यानंतर लग्न झालं। लग्नानंतर मग मेडिकल लाईनमध्ये जाण्याचा माझा म्हणजे जे स्वप्न होतं ते पूर्णत्वास येण्याचा माझा मानस पूर्ण होत होता तिथं। कारण आहे ना, घरामध्ये आमचे 3 मेडिकल ऑलरेडी होते। मग मेडिकलमध्ये लायसन्ससाठी म्हणून एक एंट्री केली मी की लायसन्ससाठी म्हणून आपण शिकायचं फार्मसी करायची। तर मग मी डी फार्मला ॲडमिशन घेतली होती। डी फार्मला जेव्हा ॲडमिशन घेतली तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की आपण असं काही पुढे करणार, खूप छान समाजासाठी काहीतरी करू म्हणून। पण लहानपणी जेव्हा पाहिलं होतं की या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर जनसेवा होते आणि जनसेवा ही आमच्या माहेरच्या फॅमिलीपासून मला ती मिळत आलेली की आपण तसं काहीतरी आपल्या जीवनात केलं पाहिजे। जेव्हा मी या क्षेत्रात आली फार्मसी केल्यानंतर त्यावेळेस उत्तरोत्तर प्रगती करत गेली आणि वेगवेगळे कार्यक्रम मी महिला फार्मसीसाठी यामध्ये घेत आली। कारण काय, मी जेव्हा या क्षेत्रात आली त्यावेळेस महिलांचे या क्षेत्रातले प्रमाण खूप कमी आहे, आपल्या महाराष्ट्रात म्हणावं की आपल्या भारतात म्हणावं, खूप प्रमाण कमी आहे। तर मला असं वाटतं की महिलांसाठी हे क्षेत्र खूप सुरक्षित आहे आणि महिलांनी या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे। म्हणून मी महिलांच्या सक्षमीकरणासाठी खूप सारे कार्यक्रम याच्यामध्ये घेत आले। जवळपास या क्षेत्रात मला 16 वर्ष झाले। 16 वर्षात मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये रणरागिणी हा ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपच्या मार्फत मी महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला। सामाजिक वर्क करता करता, फार्मसी क्षेत्रातल्या महिलांसाठी वर्क करता करता आपली आणि अंध अपंग मुलींसाठी पण मी खूप सारे वर्क केलेले। हा जो अवॉर्ड मिळाला त्या अवॉर्डसाठी मी कुठेतरी इलिजिबल आहे असं अवॉर्ड देणाऱ्यांना वाटलं आणि त्यांनी मला तो वेबसाईट पाठवली, त्यांनी फिल करायला लावले मला ती। आणि हे जे माझे 16 वर्षाचा अनुभव होता तो त्यांनी मला तिथं टाकायला लावला आणि मला त्यांनी तो क्रायटेरियाच होता की कमीत कमी 10 वर्ष त्याला त्या क्षेत्रात झालेले पाहिजे आणि तुमचं फार्मसीसाठी काय योगदान आहे, त्या क्षेत्रासाठी तुमचं किती योगदान असते यावर तो डिपेंड असतो तो अवॉर्ड। तर माझं ऑलरेडी फार्मसी क्षेत्रात योगदान होतंच, तर मी त्यांना तिथं अटॅच केलं आणि मला म्हणजे मनातही नव्हतं की एवढा मोठा अवॉर्ड आपल्याला मिळेल। अनपेक्षित झालं माझ्या।
तर तुम्हाला जो हा पुरस्कार मिळालाय तर याचे श्रेय तुम्ही कोणाला देणार? याचे सर्वस्वी श्रेय माझ्या मिस्टरांनी देणार, कारण माझे मिस्टरांनी मला खूप मदत केली आहे. नाही, अवॉर्ड मिळवण्यासाठी जितक्या वेळा मी कार्यक्रमांसाठी बाहेर गेली किंवा त्यांनी मला जी परमिशन दिली, नेहमी नेहमी फुल्ली सपोर्ट केलं, प्रोत्साहन दिलं प्रत्येक वेळेस जाण्यासाठी, तर मी हा अवॉर्ड मी त्यांनाच डेडिकेट करणार. आणि विशेष म्हणजे माझ्या ज्या महिला फार्मासिस्ट जो ग्रुप आहे आमचा पूर्ण अमरावती जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचाही, पूर्ण महाराष्ट्राचा, तर ह्या सर्व मुलींच्या ह्या महिलांच्या ग्रुपमुळेच आज मी हा अवॉर्ड घेऊ शकले, कारण त्यांचा खूप सपोर्ट. कुठलाही कार्यक्रम घेतला की हो येस, तर मी हा डेडिकेट करते हा अवॉर्ड माझ्या महिला फार्मासिस्टला, माझ्या मिस्टरांना आणि ऑब्विसली माझ्या पूर्ण फॅमिलीला. तर तुम्ही आज एवढा मोठा पुरस्कार मिळवलेला आहे, तर आमच्या ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देणार? महिलांना मी एकच संदेश देणार की मुलींनो सक्षम व्हा, बस स्वतःच्या पायावर उभे राहा, कुणावर डिपेंड न करा. आणि नुसतं पायावर उभं राहून उपयोग नाही, समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो, तर समाजासाठी तुम्ही काहीतरी करा. ज्याने मला फक्त फार्मरत्न अवॉर्डच नाही मिळाला, तर मला आता येत्या 17 तारखेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सुद्धा मला जाहीर झालेला आहे, कारण मी सोशल वर्क पण खूप करते, अंधअपंग विद्यार्थ्यांसाठी, हॉस्टेलसाठी वगैरे खूप सारं आमचं असं वर्क चालतं. आणि हा हे जे वर्क करतो आम्ही, हा महिला फार्मासिस्ट ग्रुपच करते, त्याच्यामुळे आपल्याला या क्षेत्रात आपण समाजाचीही देणे लागतो. म्हणून अशाही स्तरावर तुम्ही वर्क करा, फक्त स्वतःच्या पायावर उभं राहून हे नाही, तर तुम्ही समाजातसुद्धा वर्क करा आणि स्वतःचं स्थान बनवा, एवढंच मी म्हणते. आणि जेव्हा महिला उंबरठा ओलांडते त्यावेळेस समाजाचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो आपल्याकडे, मी तर महिलांना एकच म्हणेन की तो अवॉइड करा, कारण तुम्ही त्याच्याकडे जर जास्त लक्ष द्याल तर तुम्हाला समाज समोर येऊ देत नाही. हा सर्वात मोठा प्रश्न आहे, कारण आजही महिलांना बाहेर निघाल्यानंतर जो विषय येतो त्या तिथं प्रगती थांबवतात बऱ्याचशा महिला. मी सर्व महिला नाही म्हणत, किंवा सर्व पुरुषही तसे नसतात ॲक्च्युअल, तर महिलांनी जपून राहायचं आणि पुरुषांनाही आपली मर्यादा पाळायची, एवढंच मी सांगणार. महिलांनी समाजाला घाबरून किंवा समाज काय म्हणेल हे बघून आपलं करिअर थांबवू नये, एवढंच मी सांगणार. तर तुम्ही आता तुमची पुढची वाटचाल कशी असणार? पुढची वाटचाल अशीच की एक भारतीय जशी फार्मारत्न अवॉर्ड घेऊन आलेली आहे, मला असं वाटतं अशा हजारो महिलांनी फार्मारत्न अवॉर्ड घ्यावे आणि त्या दिशेने त्यांनी वाटचाल करावी असं. धन्यवाद मॅडम तुम्ही दिलेल्या तुमच्या बहुमूल्य वेळाबद्दल. तर तुम्हाला जो आता नेक्स्ट क्रांतीज्योती जो अवॉर्ड मिळणार आहेत व जो आता फार्मरत्न अवॉर्ड 2017 जो तुम्हाला मिळाला त्याबद्दल आमच्या जेबीएन महाराष्ट्र न्यूज टीम कडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.